बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाची फिल्डिंग पाहायला मिळते. पुण्यामध्ये 9 मार्चला मवियाच्या नेत्यांनी जाहीर सभा आयोजित केलेली आहे. भोर तालुक्यामध्ये कापूरहोळ इथल्या मैदानामध्ये ही सभा होणार आहे. तर बारामतीसाठी महाविकास आघाडीमधनं आपल्याला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, बारामतीमध्ये बारामती लोकसभेसाठी आता मविया मैदानामध्ये उतरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ज्ञानेश्वर गुरु, बरोबर आहे. काल जर आपण बघितलं असेल तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेंच्या सोबत एक बैठक घेतलेली होती. त्यापूर्वी मवियाचे एकत्र अनेक मेळावे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले आहेत आणि 10 तारखेची जी येणारी गोष्ट आपण पाहतोय, मोठा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. ज्या मेळाव्याला स्वतः शरद पवार आणि संजय राऊत हे एकत्र या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आता सुरेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे ही जी लढत होणार आहे ती अत्यंत महत्वपूर्ण समजली जाते. पुण्यातच नाही तर देशात हा जो मतदार, बरोबर ज्ञानेश्वर, अत्यंत महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग अशी लढत आणि त्यानिमित्तानं सुरू झालेल्या या सगळ्या राजकीय घडामोडी.